आज जे सिल्वर ओकला स्वतःला पक्षप्रमुख म्हणतात ते गेलेले आहेत, याला चाटेगिरी म्हणायचं का आणखी काय म्हणायचं? मातोश्रीवर स्वाभिमानाच्या वार्ता करायच्या आणि संध्याकाळी सिल्वर ओकवर लोटांगण घालायचं? 9 महिन्यानंतर हा जो काही गौप्यस्फोट केलेला आहे हे न कळण्या इतपत कुणीही दुतखुळं राहिलेलं नाही आहे. आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये जी बैठक झाली त्याबाबत नक्की तुम्हाला काय सांगायचं? काल राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची एक बैठक झाली आणि आज सुद्धा काही बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु आपण माहिती घ्या की काही दिवसापूर्वी अज्ञात झालेले राष्ट्रवादीचे मोठे नेते आज अज्ञातस्थळी गेले आणि त्यामुळे या बैठका रद्द झाल्या आणि हे सर्व होतंय याला घाबरून आज उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या निवासस्थानी काका मला वाचवा याकरता गेलेले आहेत. आपण सर्वांनी याची माहिती घ्यावी. कालपासून सातत्याने आमच्या विरुद्ध भाजपाची चाटेगिरी अशा पद्धतीने टीका करतायत. आज जे काही झालेलं आहे, आज जे सिल्वर ओकला स्वतःला पक्षप्रमुख म्हणतात ते गेलेले आहेत, याला चाटेगिरी म्हणायचं का आणखी काय म्हणायचं? याचं उत्तर सकाळचा जो भोंगा वाजतो त्यांनी उद्या सकाळी द्यावं असं मी त्यांना जाहीर आवाहन करीत आहे. आज अजितदादा होते का बैठकीला? तर अजितदादा नव्हते. सकाळी मातोश्रीवर स्वाभिमानाच्या वार्ता करायच्या आणि संध्याकाळी सिल्वर ओकवर लोटांगण घालायचं माझ्यासारख्या शिवसैनिकांना याची खूप खंत वाटते आणि लाज वाटते. सिल्वर ओकवर लोटांगण घालणाऱ्यांना बाळासाहेबांचा वारसदार आणि शिवसेनेचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? ज्या राष्ट्रवादी पक्षासाठी आपले खासदार, आपले आमदार, आपले शिवसैनिक, आपली शिवसेना आणि मुळात बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार, बाळासाहेबांची तत्व सोडली, तेच काका आता वापरून यांना फेकून देत आहेत याची जाणीव यांना झालेली आहे. म्हणून ते सिल्वर ओकवर लोटांगण घालण्याकरता गेलेले आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते असे आज शरद पवार साहेब हे आम्हाला माहीत नव्हतं अशा पद्धतीने शरद पवार साहेबांनी मोठा गौप्यस्फोट आज केलेला आहे. 9 महिन्यानंतर हा जो काही गौप्यस्फोट केलेला आहे हे न कळण्या इतपत कुणीही दुतखुळं राहिलेलं नाही आहे. शरद पवारांनी आजवर अनेकांना कात्रजचा घाट दाखवला आणि याच घाटातून उद्धव ठाकरे यांचा कडेलोट होण्याची वेळ आलेली आहे. सावरकरांच्या हिंदू राष्ट्राची संकल्पना आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीने पवारसाहेबांनी मत मांडलेलं आहे. यावर उद्धव ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब बोलणार आहेत का? मोदी साहेबांच्या डिग्रीबाबत सुद्धा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे. परंतु काका पुतण्यांनी त्यातली हवा काढून घेतलेली आहे. हिडनबर्गच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांच्यात एकमत नाही. जेपीसीबाबत 2 दिशांना तोंडं आहेत यांची. संजय राऊत मातोश्रीची भाकरी खातात परंतु सिल्वर ओकची चाकरी करतात, त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ही कट आलेली आहे. उद्धव ठाकरे निरुपयोगी आहेत ही खात्री आता काकांना पटलेली आहे, शरद पवारांना पटलेली आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना साईडट्रॅक करायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मातोश्रीतून काका मला वाचवा अशा विनवण्या आता होत आहेत. आडनावाचा वारसा आला हो पण स्वाभिमानाचा नाही. कधीही कुणाच्या दारी न गेलेले बाळासाहेबांचा मुलगा आज खानी मान घालून सिल्वर ओकला लोटांगण घालतोय. पक्ष गेले,
चिन्ह गेलं आणि आता स्वाभिमानही गेलाय असं मला वाटतं.